तर मॅडम उत्सुकता आहे सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची, कारण या ठिकाणी आयसीयू सुद्धा आहे आणि आयुर्वेदिक उपचार सुद्धा उपलब्ध आहेत. तर एकंदरीतच ह्याचा मेळ कसा घातला तो या हॉस्पिटल विषयी आमच्या थोडस प्रेक्षकांना सांगा, काय सांगता येईल. माधवबाग हे जगातलं पहिलं आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र आहे. इथे ज्यांना अँजिओग्राफी झालेली आहे, ज्यांना ब्लॉकेजेस आढळलेले आहेत, ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, ज्यांना रॅदर प्लास्टी सांगितलेली आहे, ज्यांची बायपास सर्जरी सांगितलेली आहे रॅदर झालेली आहे, ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी आहे, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. आता नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50-60% काम करत असतं, ज्यांचं ते 15% करतंय, 20% करतंय, 30% करतंय, असे सगळे रुग्ण आपण इथे ऍडमिट करत असतो. मग आधुनिक तपासण्यामध्ये स्ट्रेस टेस्ट, 2D इको, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, कार्डियक इम्पॅनोसोग्राफी अशा विविध प्रकारच्या आपण टेस्ट आपण इथे करून घेतो. आणि बऱ्याच वेळा असे पेशंट येतात की ज्यांना काहीही तपासण्या झालेल्या नाही आहेत, त्याच्यामध्ये आपण ज्यांना चेस्ट पेन होतोय किंवा ज्यांना दम लागतोय, ज्यांच्या पायावर सूज आहे, ज्यांचं बऱ्याच वेळा पेशंट सांगतात की मला काही त्रास नाही आहे पण मला फक्त ऍसिडिटी होते, अशा सगळ्या रुग्णांची आपण तपासणी करून घेतो. त्याच्यामध्ये महत्त्वाची जी तपासणी असते ती स्ट्रेस टेस्ट असते. तर स्ट्रेस टेस्टमध्ये आपण प्रत्येक मिनिटाचा ECG, पल्स, BP, ऑक्सिजनचं प्रमाण आणि VO2 max बघून घेतो. VO2 max इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ, म्हणून VO2 max वाढून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येक पेशंटची VO2 max तपासणी करून घेतो आणि पहिल्या दिवशी आपण सगळ्यात तपासण्या करून घेतो आणि आपली निवासी चिकित्सा झाल्यानंतर 7व्या दिवशी पुन्हा आपण त्या टेस्ट करून पेशंटला विथ इम्प्रूव्हमेंट विथ पेपर्स आपण फरक दाखवतो. त्याच्यासाठी सगळ्या आधुनिक तपासण्या पण आहेत आणि सगळे हार्टचे पेशंट असल्यामुळे ICU आणि सगळ्याची सुविधा पण आपल्याकडे आहे.